आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारी सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या मुख्य कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत कोविड मुळे आंतरराष्ट्रीय योग दिवसच्या मुख्य कार्यक्रमाचं दूरदर्शनवरून थेट प्रसारण जाणार आहे दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या सकाळी साडेसहा वाजता या प्रसारणाला सुरुवात करणार आहेत यानंतर पंतप्रधान संबोधन करणार आहेत सुरक्षिततेच्या कारणास्तव लाखो लोक आपल्या घरातूनच योगासनं करून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत देशात पुढच्या सहा ते आठ आठवड्यात कोरोना विषाणू संसर्गाची तिसरी लाट येण्याचा इशारा अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था म्हणजेच एम्सचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे सध्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्याचं दिसत असल्यानं निर्बंध शिथिल झालेले असल्याच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आपण अधिक सावध राहण्याची गरजही गुलेरिया यांनी व्यक्त केली आहे आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या मानाच्या दहा पालख्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या धावणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली मुंबईत आज बोलत होते कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव पाहता यंदाही वारीचा सोहळा साध्या पद्धतीनं करण्याच्या सूचना राज्य शासनानं दिल्या आहेत शिवसेनेचा पंचावन्नावा वर्धापन दिन कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीनं साजरा होणार असल्याची माहिती शिवसेना सचिव आणि खासदार अनिल देसाई यांनी दिली शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पद्धतीनं राज्यातील जनता आणि शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत शासनानं ठरवून दिलेल्या निकषांप्रमाणे वर्धा जिल्ह्याचा समावेश श्रेणी एक मध्ये झाला आहे त्यामुळं वर्धा जिल्ह्याकरता ब्रेक द चेन अंतर्गत घालून दिलेले निर्बंध जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी एकवीस जूनपासून शिथिल केले असून सर्वच बाबी नियमितपणे सुरू करायला परवानगी दिली आहे कोरोनाशी संबंधित योग्य माहिती आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार